लॉक तोड़कर चुराने वाले तीन चोरों को गिरफ्तार कर 17 दोपहिया वाहन सहित करीब 14,20,000 रुपए का माल जब्त किया है। आरोपियों का नाम संकेत कड़ू, श्रीनगर परतवाड़ा, अचलपुर, अमरावती, सहिल डवरे, साहिल डवरे, टोनगांव तहसील चांदू बाजार अमरावती और अभिजीत खड़से रामपुरा अचलपुर अमरावती निवासी है। पुलिस के अनुसार चारनल चौक सदर निवासी विराग भोलगी की गत 26-27 जून को घर के सामने से बुलेट चोरी हुई। अज्ञात चोर हैंडल लॉक तोड़कर बुलेट चुरा ली। विराग की शिकायत पर सदर पुलिस ने मामला दर्ज कराया। जांच के दौरान पुलिस ने संकेत, साहिल और अभिजीत को हिरासत में लिया। पूछताछ में पुलिस ने उनसे चोरी की 17 बाइक जब्त की। एक गैंग पकड़ी है मोटर व्हीकल चोरणारी, 3 बुलेट गाड़िया है, रेस साठी वापरणाऱ्या 3 गाड्या आहेत, युनिकॉर्न 3 आहेत आणि इतर अशा 17 गाड्या आहेत। युनिट 5 टीमनं कारवाई केलेली आहे। 3 लोक ताब्यामध्ये आहे। गुन्हा जो एका सदर पोलीस स्टेशनला बुलेट चोरीचा गुन्हा होता त्यामध्ये त्यांना अरेस्ट केलेला आहे। इतरही गुन्ह्यातले जे गाड्या मिळालेले आहेत त्याचे मालक आपण शोध घेत आहोत आणि पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे। हे नागपूरच्या आजूबाजूचे आरोपी आहेत। यामध्ये बऱ्याच गाड्या आहेत, त्यांनी इथे परतवाडा अचलपूर या भागामध्ये नेऊन डंप करून ठेवलेल्या होत्या आणि मास्टर की वापरून गाड्यांचं चावी खोलून ते काय करत होते, ज्या ज्या ठिकाणी सरकारी ऑफिसेस आहेत तिथून किंवा मग काय निर्जन ठिकाणी आणि घराच्या बाहेरूनही काही ठिकाणाहून गाड्या चोरी केलेल्या आहेत।